हिरम कुलकर्णींवर हल्ला झालेला आहे, खरंच वाटलं नाही म्हणून मी आपला फोन केला, म्हणलं असं कसं होईल, हिरम कुलकर्णींचा काय संबंध हल्ला बिल्ला काय, ते शिक्षणात काम करतात, विधवा महिलांना आधार देतात, त्यांच्यावर कोण कसा हल्ला करेल? तुमचं गृह मंत्रालय पूर्ण फेल आहे आणि या राज्याच्या गृह मंत्रालयाने उत्तर दिलं पाहिजे, याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही माझी महाराष्ट्राच्या सरकारकडे या ट्रिपल इंजिन ओके सरकारकडे मागणी आहे. पक्ष आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटण्यासाठी आज इथे आलेले कार्यक्रमात अनेक कार्यक्रम होते, त्या कार्यक्रमात मध्येच एक मेसेज आला की आमचे बंधू हिरम कुलकर्णींवर हल्ला झालेला आहे, खरंच वाटलं नाही म्हणून मी आपला फोन केला, म्हणलं असं कसं होईल, हिरम कुलकर्णींचा काय संबंध हल्ला बिल्ला काय, ते शिक्षणात काम करतात, विधवा महिलांना आधार देतात, त्यांच्यावर कोण कसा हल्ला करेल? म्हणून मी त्यांना फोन केला, सगळी माहिती कळली आणि धक्का बसला की या राज्यात चाललंय तरी काय, जर हिरम कुलकर्णींसारख्या माणसांवर हल्ला होत असेल तर माझी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की याचा अर्थ तुमचं गृह मंत्रालय पूर्ण फेल आहे आणि या राज्याच्या गृह मंत्रालयाने उत्तर दिलं पाहिजे, याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही माझी महाराष्ट्राच्या सरकारकडे या ट्रिपल इंजिन ओके सरकारकडे मागणी आहे. चाललंय तरी काय, हिरम कुलकर्णी सारखा सुसंस्कृत माणूस, पुस्तक कविता एक साहित्य आणि काय चिवक्या माणसाची की तरी गुटख्याची दुकान. आपली नियम काय म्हणतो या देशाचा की कुठल्याही शाळेच्या जवळ गुटख्याचं दुकान असता कामा नये. त्या माणसांनी त्या शिक्षकांनी फक्त गुटख्याची दुकानं हलवली म्हणून त्याच्यावर हल्ला झाला, डोकं फोडलं. हा कुठली कायदा सुव्यवस्था लावली आहे या सरकारने? खोके 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 त्याच्या पुढे काय ऐकत नाही या जगामध्ये. नांदेडमध्ये घटना झाली, जालन्यामध्येच घटना झाली, आता इथे औरंगाबाद अहमदनगरला हिरम कुलकर्णींवर हल्ला चाललाय. चाललंय का या राज्यामध्ये? मी या सरकारचा, या ट्रिपल इंजिन सरकारचा, या खोके सरकारचा जाहीर निषेध करते आणि मी स्वतः तुम्हाला सांगते की हिरम कुलकर्णींच्या केसला जोपर्यंत लॉजिकल एंड पर्यंत आपण नेत नाही, ज्या कोणी त्यांच्यावर हल्ला केला त्यांना जी काही शिक्षा असेल ती मिळत नाही, तोपर्यंत मी या पूर्णपणे या केसची जबाबदारी मी स्वतः घेणार आहे. त्याचं कारण असं की हिरम कुलकर्णी आणि मी ज्या संस्थेमध्ये आम्ही दोघं एकत्र काम करतो, यशवंतराव चव्हाण सेंटर, 2005 सालापासून आम्ही दोघं एकत्र काम करतो, शिक्षणात उत्तम काम, एक सुसंस्कृत माणूस, आणि जर ह्यांचं हे होत असेल तर बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? सगळे भीतीने घरच बसतील. ही दडपशाही आहे, लोकशाही राहिलीच नाहीये या राज्यात आणि या देशामध्ये. माझी मागणी महाराष्ट्र सरकारकडे 3-4 मागण्या आहेत. पहिली तर सीसीटीव्ही चेक करा, ज्यांनी हल्ला केलाय त्यांना तातडीने अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर जे काय कलम लावायचे असतील ते लावा, पण त्यांना चांगली एक मेसेज गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये की असा जर सुसंस्कृत माणसांवर हल्ले झाले तर आम्ही हे बर्दाश्त करणार नाही, हा मेसेज गेला पाहिजे. दुसरी की त्यांची सुरक्षितता मध्ये वाढ झाली पाहिजे. आज हल्ला झालाय, त्यांच्या बायकोच्या डोळ्यातले अश्रू बघा, या सरकारला वेळ आहे का ते करायला? या खोके सरकारला फक्त सरकार फोडा, आमदार फोडा एवढंच काम करतात. कधीतरी त्या माऊलीचे अश्रू येऊन बघा, त्या नांदेडमध्ये ज्या आई ज्यांची पोरं गेली ना, त्यांचं दुःख हे असंवेदनशील सरकारला काय कळणार आहे? त्यांना सिक्युरिटी, हिरम कुलकर्णींच्या कुटुंबाला सिक्युरिटी अर्जंटली मिळाली पाहिजे. आणखीन एक गोष्ट, याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे की ते जेव्हा मदतीला गेले पोलीस स्टेशनला त्यांना लगेच न्याय मिळालेला नाही. गृह मंत्रालय करतंय का ही सगळ्याचं खापर आणि कुठल्याही अधिकाऱ्याला कळणार नाही. नांदेडला पण त्यांनी खापर त्या डीन वर फोडलं, ऐसा नाही चलेगा. या सगळ्या जी जालनाची घटना झाली तिथे पण त्या SP ला ट्रान्सफर केलं, हे नाही चलेगा. जो मंत्री असेल त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यावर ऍक्शन झाली पाहिजे. आरोग्य खात्याचा जे काय असेल तर त्या शिक्षण आरोग्य खात्यावर झालं पाहिजे. जालन्याची घटना, हिरम भाऊची घटना, ही गृह मंत्रालयाची ऍक्शन नुसता त्या पोलिसांवर काढून चालणार नाही, त्या मंत्र्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.